जाहीर मित्रांनो, कुसटगाव से ज्या पोलीस भरती चालू आहे ते SRPF ची भरती चालू आहे, तेथे मोठा प्रॉब्लेम या लागलेला आहे काय की जास्त जणांना बाहेर काढले आहेत हाईट मध्ये। पण ते हाईट मध्ये कसे काय काढले आहे तुम्हाला सांगतो की पहिल्यांदा मेन काय आहे की तुम्ही ज्या जाताना म्हणजे तिथं तुम्हाला 1.69 हाईट आहे किंवा 1.68 हाईट आहे, आठवरची ज्यांची हाईट बसते मग त्यांना बाहेर काढायला आहेत। असं का करायला आहेत ते, तर त्यांना कसं आहे आता तर त्यांना लवकर ही पोलीस भरती संपवायची आहे, SRPF ची लवकर पुरी पोलीस भरती संपवायची आहे। कमीत कमी कसं त्यांना घ्यायला येईल मुलांना, आपल्याला कसं कमीत कमी घ्यायला येईल आणि कसं जास्तीत जास्त बाहेर काढायला येईल हे तिने बघत आहेत। तर ते मेन कसं आहे की आपल्याला काय करायचं आहे, मेन चूक काय होते की आता पहिल्यांदा बघा डॉक्युमेंटमध्ये काय होतंय की पहिल्यांदा काय काय आवेदनपत्र म्हणजे आपल्याला जे पोलीस भरतीला आपण जेरॉक्स काढले फॉर्म भरल्यानंतर चलन आहे ते जेरॉक्स काढले ते नेत नाही आहेत। तिथं पहिल्यांदा गोळ होत आहे मोठा की त्यांना बाहेर काढत आहेत किंवा थांबवत आहेत, तिथं बऱ्याच वेळा थांबवून ते परत काय तर त्यांचा निर्णय घेत आहेत ते आहेत। फक्त हॉल तिकीट घेऊन चालेत, काय काय जण तर 3-3, 2-2 फोटो घेऊन चालेत, ते त्यामुळे ते फोटो कमी पडत आहेत, त्यांचा ते असा प्रॉब्लेम येत आहेत। तर ते डॉक्युमेंटमध्ये पण काढत आहेत, काय काय आधार कार्ड पण ओरिजिनल येत नाहीत, ओरिजिनल डॉक्युमेंट येत नाहीत, हे सगळं त्यांचं चुका लागले। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, जे पोलीस भरताना तुम्ही पहिल्यांदा आवेदनपत्र जेरॉक्स काढले, आवेदन जे केलेलं होतं त्याची जेरॉक्स काढा, एक सोडून 2-2 न्या आणि हॉल तिकीट पण 1-2 न्या सोबत आणि 5 फोटो हे कंपल्सरी घ्या आणि त्याच्याबरोबर आधार कार्ड हे ओरिजिनल आणि जेरॉक्स हे ने कंपल्सरी तुम्ही हे सगळं घ्यायचं, विसरायचं नाही मित्रांनो। हे बऱ्याच अशा गोष्टी घडलेल्या आहेत आपल्याला, हे मित्रांनी सांगितले आहेत आपले जे जाऊन आले तिथं। आणि जाताना मेन गोष्ट तिथं जाताना ओरिजिनल सगळे डॉक्युमेंट जे पोलीस भरतीला जे तुम्ही जेव्हा ऑनलाईन भरताना जे सगळे डॉक्युमेंट तुम्ही हे केलेत ते तुम्हाला तिथं न्यायचे आहेत, ओरिजिनल आणि जेरॉक्स दोन्ही पण तुम्हाला न्यायचे आहेत। ते ओरिजिनल दोन्ही चेक करतात, दोन्ही पण तुम्ही खरं खोटं जे चेक करता सगळं। आणि मेन मित्रांनो, ज्यांची काठावरती हाईट आहे जे म्हणजे 1.68 1.70 हे काय करायला लागलेत की हाईट आता आपल्याला इलेक्ट्रॉनिक असल्यावर कसं होतं, इलेक्ट्रिक असल्यावर डायरेक्ट आपल्याला हे टाकल्यानंतर काय होतंय की डायरेक्ट हाईट जाते, मोजली जाते डायरेक्ट, तिथं आपल्याला प्रिंट काढून देतात। पण आता कसं आहे की हात आपल्याला हाताला हाता चेस्ट पण करताना, चेस्ट तर बसते सगळ्यांची काही एवढं नाही, पण ज्यांची बसत नाही तरी पण त्यांनी 1-2 सेंटीमीटर कमी करून त्यांना बाहेर काढतात, ते पण आपल्याला व्यवस्थित फुगवायला हे पाहिजे। आणि तुम्हाला पण ते पण सांगणार आहे कशी फुगायची, पण हाईटचं आता पहिल्यांदा बघूया। जे काठावरती हाईट आहे त्यांना काढलेलं आहे 1.68 1.69 काढालेले आहेत, बरेच जण बाहेर निघलेले आहेत, कारण काय त्यांची लेट गेलेली, काय काय जण पोरं 6 चालेत, 5:30 5 चालेत। हे असं न करता तुम्ही ज्यांची काठावर हाईट आहे त्यांनी 3 जाऊन बसा, तिथं तुम्ही 3 जाऊन बसा पहिल्यांदा बसा, कारण पहिल्यांदा त्यांचा मूड फ्रेश असतोय आणि तुम्ही मूड फ्रेश असल्यामुळे त्यांनी काय व्यवस्थित घेतात आणि व्यवस्थित हाईट वगैरे घेतात। पण लास्ट तुम्ही जसं जातात त्यांनी पण थकलेले असतात, त्यामुळे 7 वाजता तुम्ही 6 किंवा 5 गेला तर तुम्हाला ते बाहेर काढायला बघणार, हे असं झालेलं आहे। त्यामुळे काय म्हणतोय, जेवढं लवकर 3 जाईल तेवढं 2 गेला तरी चालते तुम्ही, कारण आपल्याला हाईटमध्ये बसायचे, ज्यांची काठावर आहे त्यांनी आणि ज्यांचे पण बसते त्यांनी बिंदास काय कधी पण गेलं तरी चालतंय 6-5 पण ज्यांची जास्त कमी म्हणजे कमी हाईट आहे, कटाकटी आहे हाईट आहे, त्यांनी लवकर जावा, 2-3 जावा, तुम्हाला बरोबर आतमध्ये घेतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तरी पण तुम्हाला हाईट तुमची बसले पोलीस भरतीला बसले आणि तुमची इकडे बसे नाही, म्हणजे 1.69 असे लावले, तर तुम्हाला तिथं काय करायचं आहे, पहिल्यांदा हाईट घेताना काय करतात, कॉन्स्टेबल असतात 2-3 कॉन्स्टेबल असतात, ते काय करतात की हलगर्जी करतात, जाऊ कमी जास्त लावून सोडतात। पण मेन कसं आहे की समजा आपली 1.84-1.85 बसले 1.69 बसते हे आपल्याला माहीत आहे, पण त्यांनी नाही म्हणतात की 1 कमी बसले तर आपण तिथं ऑब्जेक्शन घेऊ शकतो। पहिली गोष्ट तुम्ही ऑब्जेक्शन घ्यायचं, मागं पुढं काय बघायचं नाही, मला नाही माझी बसतायचं म्हणायचं, ऑब्जेक्शन घ्यायचं की माझी एवढी बसते, तर तिथं काय करतात त्यांनी नाही म्हणतात तुझी बसत नाही जा म्हणतात, नाही मला अजून एकदा मोजायचं ऑब्जेक्शन, त्यांच्या वरिष्ठाला त्यांनी बोलतात, वरिष्ठ कधी पण हाईट दुसऱ्यांदा मोजत असतो, ते स्वतः मोजत नाहीत, नंतर जे कॉन्स्टेबल असतात ते मोजत नाही, त्यावेळेस त्यांचा वरिष्ठ कोणतरी येतो 1-2 आणि ते मोजतात, त्यानंतर त्यांनी 2-3 मोजतात, एक जरी नाही बसली तर अजून एकदा मोजतात त्यांनी आणि परफेक्ट मोजतात त्यांनी। आणि ह्यावेळेस तुम्ही ते अपील कराय, त्यांना ते म्हणायचं की तुमच्या वरिष्ठांना बोलवा, त्यांना तिथं 1 तिथं थांबलेलाच असतो, प्रत्येक पॉईंटला तिथं थांबलेला असतो, तर ते हाईट मोजतात, ते परफेक्ट मोजतात, ज्यांची बसत नाही त्यांनी बसते आणि अशी बसवलेली पण आहे तिथे आपल्या डोळ्यासमोरची, वजन आपल्या मित्रांनी सांगितलेले आहेत बऱ्याच मित्रांनी, तर असं आहे। तर हे पहिली गोष्ट आहे हाईट बसण्याची। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, आपले सगळे जे काठावरती आहेत ते सगळी पोरं करतात की केस वाढतात, उलटी भांग पाडून जातात, ते हाईट बसते किंवा
हाईट मोजताना असा टास नॉर्मल उचलतात. पहिल्यांदा काय कॉन्स्टेबल पहिल्यांदा काय करतात की पाय आपण उभारल्यानंतर लगेच ते टाचाकडे बघतात आणि तेव्हा आपण काय करायचं नॉर्मल उभा राहायचं. पण आपण नंतर काय करायचं की त्यांनी वर बघताना असं हाईट मोजताना त्यांनी सगळेजणचं वर लक्ष असते. तेव्हा आपण वर लक्ष करताना आपण थोडी हाईट अशी उचलायची, टाच अशी उचलायची की फक्त आपल्या आपल्या टाचाचा खालचा जो भाग आहे फक्त नॉर्मल त्याला त्या आपल्या खालच्या लाकडाला स्पर्श झाला पाहिजे. कारण काय मेन काय की आपला आता बघा आपण तिथं उभा राहिलो तर आपली खालची स्किन असते ते आपली वर दबली जाते आणि आपली खाईट खाली येते. मग तेच आपलं काय एक सेंटीमीटर जरी वाढले तर आपल्याला खूप आहे ते. कारण हे जे आपला स्किनचा जे असतो पायचा तळवा ह्या असा दाबला जातो आहे आणि आपली हाईट थोडी एक सेंटीमीटर तर कमी येते. पण आपल्याला काय करायचं आहे ते उचलायचं आहे पूर्ण ह्याच्यावरती पूर्ण फळचा पंजा असतो आहे त्याच्यावरती असा पूर्ण वरती यायचा आहे. मग आपला हे थोडं वरती येतं आहे. मग आपली हाईट काठावर ज्यांचे आहे त्यांना हे खूप उपयोगाचं आहे ते तुम्ही हाईट बसवू शकताय. तर हे आहे. आणि चेस्टचं म्हणजे काय आपल्याला चेस्ट करताना काय करतात मुलं फक्त श्वास घेतात पोटामध्ये श्वास घेतात छातीमध्ये घेत नाहीत त्यामुळे छाती जास्त फुगत नाही. पण मेन काय की छाती फुगवताना ट्रायसेप पण आपला बाहेर काढला पाहिजे. असा करून असा ट्रायसेप बाहेर काढला पाहिजे हे ट्रायसेपमुळं छाती अजून 3-4 सेंटीमीटर बसते. त्यामुळे तुम्हाला काय ती असा छाती फुगवताना छाती पण फुगवा श्वास छातीमध्ये घ्या आणि मग असा ट्रायसेप बाहेर काढा. म्हणजे तुम्हाला हे तुमचं चेस्ट पण बसते हे हाईट पण बसते हे तुमचं मेन आहे. पण लवकर जाताना लवकर जावा तुम्ही तिथं मेन आहे हे. आणि ह्यानंतर तुम्ही जे सांगितलं हे सगळं करा आणि हे खूप उपयोगाचं आहे मित्रांनो. जे काठावरचे आहे त्यांनाच हे माहीत आहे सगळं. त्यामुळे तुम्ही काठावर असलं तर तुम्ही हे जरूर करा मित्रांनो. जय मित्रांनो हेच आपल्याला सांगायचं होतं. जे आपल्याला अनुभव ज्या मित्रांनी अनुभव सांगितलेले हे आपल्याला आहे ते आपण सांगितलेलं आहे. हे नक्की तुम्ही हे करा.